पुणेकर कधी काय करतील याचा काही नेम नसतो. पुण्यात सर्वांना नियम सारखेच असतात. त्यात प्रशासनाचे अधिकारी असो, महापालिका असो किंवा सामान्य नागरिक असो. विना परवाना काही केल्यास सामान्य नागरिकांवर योग्य ती कारवाई केली जाते. तर पुण्याच्या कोथरूड परिसरात याचाच प्रत्यय आला आहे. सोसायटीचं वॉल कंपाऊंड जाहिरातींसाठी बेकायदा वापरण्यात आलं म्हणून चक्क कोथरूड मधील स्वप्नशिल्प सोसायटीने महापालिकेला 16 लाखांचं बिल पाठवलंय. G20 नावाखाली आमच्या सोसायटीची भिंत रंगवण्याचं काम चालू करत होते. आम्ही त्याला ऑब्जेक्शन घेतलं कारण ही आमची प्रायव्हेट 40x7 फुटाची आमची भिंत आहे. आम्ही त्यांना सांगितलं की नवीन भिंत रंगवू नका आणि ज्या जुन्या भिंती रंगवल्या आहेत त्याबद्दल पुणे महापालिका आयुक्त यांनी स्टँडिंग कमिटीमध्ये एक रेट फिक्स केला आहे. 580 रुपये स्क्वेअर फूट असा जाहिरातीचा दर फिक्स केला आहे. आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला त्याचे 16x24,000 रुपये तुम्ही द्यावे, अन्यथा आमची भिंत जशी पुरवत होती तशी रंगवून द्यावी. त्यानुसार आम्ही महापालिका आयुक्तांना निवेदन दिले होते. त्यानुसार काल आम्हाला वार्षिक क्षेत्र कार्यालयाचं पत्र प्राप्त झालं की आम्ही तुम्हाला पैसे देऊ शकत नाही कारण शासनाने आम्हाला सांगितल्याप्रमाणे आम्ही शेजारच्या कार्यालयाच्या शेजारच्या भिंती रंगवण्यात आल्या होत्या. याचा अर्थ की त्यांनी त्यांची चूक मान्य केली. तथापि त्यांच्याकडे निधी उपलब्ध झाल्यावर आम्ही तुम्हाला आमची तुमची भिंत पूर्वत रंगवून देऊ असं त्यांनी आम्हाला लेखी पत्र दिले. तर यावर महापालिका आयुक्तांनी देखील या तक्रारीची दखल घेत वॉल कंपाऊंड पूर्ववत करून देण्याचं लेखी आश्वासन या सोसायटीला दिलंय. त्याचबरोबर यावेळी महापालिकेने आपली चूकही मान्य केली आहे. त्यांचं ते वेगळ्या प्रकारे रंगवण होते. अच्छा, त्यामुळे आम्ही त्याला आधीच ऑब्जेक्शन केली की आधी गेली 10 वर्ष तुम्ही आमच्या भिंत रंगवतात. आमची खासगी मालमत्ता असल्यामुळे जर खासगी मालमत्ता सार्वजनिक मालमत्ता रंगवताना त्या मालकाची NOC घेतली जाते पूर्वी, नाहीतर महापालिका आयुक्त त्यांच्यावर कारवाई करून दंडात्मक कारवाई करतील त्यांच्यावर आणि शहर विद्रुपीकरणाचं गुन्हा दाखल करतात. तर आमचं म्हणणं की नियम हा सगळ्यांना सारखा असावा, जसं नागरिकांना आहे तसं महापालिकेला सुद्धा असावा. त्यामुळे इतर वेळी विना परवाना रंगरंगोटी बॅनरवर पालिका लगेच कारवाई करते, पण यावेळी पुणेकरांनीच पालिकेला कैचित पकडले. त्यामुळे सध्या या प्रकरणाची पुण्यात चांगलीच चर्चा रंगली आहे.